त्यापेक्षा इकडे समुद्राचा आवाज जास्त येतोय. आपला आवाज सगळ्यांना ऐकून नीट आला पाहिजे. नमस्कार, थँक यू सो मच. आय होप यू ऑल आर हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. फार 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 छान वाटते आज इथे यायला. मुंबईची मुलगी असल्यामुळे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते सचिन भाऊंचं आणि संगीताजींचं की त्यांनी हा इतका सुंदर उपक्रम सुरू केलाय आपल्या सगळ्यांकरता. जेव्हा जेव्हा मी युरोपमध्ये गेले, कुठे कुठे गेले, कई बार ऐसे देखा है की छोटे छोटे शहरों में बहुत खूबसूरत कार्निवल्स होते हैं, फेस्टिवल्स होते हैं, जिसमें आर्ट, कल्चर, फूड सारी चीजें होती हैं और लोग बहुत ज्यादा मजा करते हैं. और मैं हमेशा सोचती थी व्हाई नॉट इन बॉम्बे, व्हाई नॉट इन आमची मुंबई, हो की नाही. आणि मला नेहमी असं वाटतं की मुंबई, आता मुंबई खूप कमी ठिकाणी राहिली आहे, पण वरळी एक असं अशी जागा आहे की जिथे मुंबई अजूनही आपल्या मुंबईसारखी वाटते. कारण मुंबईचे ओरिजिनल लोक वरळीत आहेत, हो की नाही. आजच्या या संध्याकाळला, ह्या समुद्राला आणि ह्या सुंदर सुंदर संध्याकाळी आपण चांद रात्रीत बसलोय त्याच्याकरता. चांदण्यात फिरताना माझा धरला सहा, चांदण्यात माझा धरला सहा, सखया रे सावरही आवरही चांदरा, चांदण्यात फिरताना माझा धरला सहा.